आमचं सरकार आलं तर आम्ही कर्जमाफी करू पैसे असतील तर ते पुढचे कर्जमाफी करू शकतील महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची कर्जमाफी विषयीची भूमिका स्पष्ट केलेली आहे ते काय म्हणाले ते एकदा ऐका त्यानंतर माझं मत मी व्यक्त करतो की आमचा विरोधी पक्ष एकीकडे टीका करतो की लाडकी बहीणचे पैसे देणार कुठनं आणि मग मुलींना मोफत शिक्षणाचे पैसे देणार कुठनं सरकार जो पैसे नाही आहेत आणि दुसरीकडे त्यांचे नेते म्हणतात की आमचं सरकार आलं तर आम्ही बारा पंधराशेचे दोन हजार करू आमचं सरकार आलं तर आम्ही कर्जमाफी करू आमचं सरकार आलं तर आम्ही त्यांनी विरोधकांनी पहिले हे ठरवलं पाहिजे की सरकारकडे या योजना चालवलं पैसे आहेत की नाही आहेत जर पैसे असतील तर ते पुढचे कर्जमाफी करू शकतील आम्ही तर ज्या योजना सांगितलेल्या आहेत आणि यापुढे काही योजना आम्ही आमच्या जाहीरनाम्यात घोषित करणार आहोत प्रत्येकाच्या पाठीशी पूर्ण आर्थिक पाठबळ उभं करूनच आम्ही योजना जाहीर करू पण विरोधी पक्ष मात्र टोटली कन्फ्यूज दिसतो आहे एकीकडे ते म्हणतात बजेटमध्ये पैसे नाही आणि दुसरीकडे ते नवनवीन योजना स्वतः मात्र घोषित करतात तर मला असं वाटतं की एक प्रकारे त्यांचा पर्दाफाश हा या माध्यमातून निश्चितपणे होतो आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता फडणवीस साहेबांची बाईट ज्या शेतकऱ्यांना समजली नाही त्यांना मी ती थोडक्यात समजून सांगतो फडणवीस साहेबांचं म्हणणं असं होतं की आमचे जे विरोधक आहेत अर्थात महाविकास आघाडीवाले ते असं म्हणतायत की एकीकडे म्हणतायत की राज्याच्या तिजोरीमध्ये खडकडाट आहे आणि दुसरीकडे ते म्हणतायत की दीड हजार रुपये जे लाडक्या बहिणींना दिल्या जातात ते आम्ही दोन हजार करू म्हणजे हा विरोधकांच्या बोलण्यातला विरोधाभास आहे दुसरं ते असं म्हणाले की कर्जमाफीविषयी ते बोलले की विरोधक म्हणतायत की आम्ही कर्जमाफी करू परंतु दुसरीकडे तेच म्हणतात की राज्याच्या तिजोरीमध्ये खडकडाट आहे मग राज्याच्या तिजोरीमध्ये खडकडाट आहे तर विरोधक कर्जमाफी कशी काय करू शकतील अशा पद्धतीचं मत देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्यक्त केलं यातून त्यांची भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजेत की त्यांना निवडणुकीसाठी लाडकी बहीण करायची आहे त्यांना निवडणुकीसाठी इतर योजना राबवायच्या आहेत पैशांचा पाऊस त्यांच्यावर पडायचा आहे परंतु जो एका दाण्याचे हजार दाणे करतो त्याला मात्र गृहीत धरायचे त्याला मात्र त्या ठिकाणी कर्जमाफी द्यायची नाही म्हणजे एक गोष्ट लक्षामध्ये येते की एकीकडे निवडणूक जिंकण्यास जिंकण्यासाठी लाडकी बहिणीची घोषणा केल्या जाते परंतु निवडणुकीत आपल्याला शेतकऱ्यांनी मतदान करावं आणि शेतकरी इथलं सरकार ठरवतो हे माहीत असताना सुद्धा शेतकऱ्याला गृहीत धरण्याचं काम हे प्रत्येक राजकारणी प्रत्येक सरकार त्या ठिकाणी करत असतं आणि सध्याचं सरकार तसंच करत आहे थेट ते लाडकी बहिणीला इतकं प्रोजेक्ट करतायत परंतु त्या ठिकाणी कर्जमाफीवर खूप मोजके कर बोलतात किंवा स्वतःची भूमिकाच कर्जमाफी बद्दलची मांडत नाहीत आणि जे विरोधक म्हणतायत महाविकास आघाडीवाले म्हणतायत की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू तर त्यांना फडणवीस साहेब म्हणतायत की तुम्ही आमच्यावर टीका करताना म्हणता की तिजोरीच कडकडाट आहे मग तुम्ही त्या ठिकाणी कर्जमाफी कशी करणार तर त्याचं उत्तर फडणवीस साहेब अगदी सोपं आहे ज्या पद्धतीनं लाडकी बहीण तुम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी आणायची होती आणि म्हणून तुम्ही ती आणली आणि त्यासाठी तुम्ही राज्यावर कर्जाचा बोजा चढवला त्याच पद्धतीनं महाविकास आघाडीला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची कशासाठी करायची निवडणुकीत निवडून येण्यासाठी करायची आहे आणि मग ती निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी ते कर्जावर अजून Uh, कर्जाचा डोंगर चढवतील आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी करतील म्हणजे बाकी तुम्ही सगळ्यांना द्यायला तुमच्याकडे जर आहे तर मग शेतकऱ्यांना द्यायला का नाही निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिणीसाठी अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये असतील तर मग निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी पस्तीस चाळीस हजार करोड रुपये का नाहीत हा माझा सामान्य शेतकऱ्याचा पुरगा म्हणून तुम्हाला सवाल आहे एक गोष्ट तर क्लिअर झालेली आहे की सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत भरपूर चाचपण्या केल्या शेतकऱ्यांची पारबिंबीच्या डेटापासून जी मागणी होती की आम्हाला कर्जमाफी हवी आहे गेल्या दोन तीनदा वर्षापासून आम्ही सगळे होरपळतो आहोत ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ कर्जाचा डोंगर या सगळ्यामुळं शेतमाला भाव मिळत नाही त्याला सरकारचे धोरणं जबाबदार आहेत अशा याच्यामुळं शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जमाफी गरजेची होती परंतु ती महायुतीनं केलेली नाही जी वीजमाफीची मागणी केली नव्हती ती वीजमाफी करून बसलेत त्याच्यामध्ये चाळीस चौवेचाळीस हजार कोटी रुपये त्या ठिकाणी घातलेत त्याचा लाभ कोणाला मिळालाय कसा मिळाला आहे त्याचं सॅटिस्फॅक्शन कोणाला नाही त्याचं नाव घ्यायला कोणी तयार नाही परंतु ते केलंय लाडकी बहीण आणली आहे परंतु शेतकऱ्याला मात्र गृहित धरलेलं आहे आणि याचे परिणाम त्या ठिकाणी येत्या निवडणुकीमध्ये भोगावे लागतील शेतकऱ्यांचं काय मत आहे त्यांना माहिती शेतकऱ्यांना ते का गृहित धरतायत त्यांना माहिती हा जातीमध्ये जातो हा धर्मामध्ये जातो हा पंथामध्ये जातो हा सांप्रदायिक होतो कारण की शेतकरी निवडणुकीमध्ये शेतकरी राहत नाही तो जातीवादी होतो तो धर्माचा होतो तो पंथाचा होतो त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी शेतकरी राहून जर मतदान केलं तर तुमच्या वाकड्यात शिरण्याचं कोणीही धाडस करणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जागो शेतकरी जागो अशा पद्धतीची भूमिका घेणं गरजेची आहे जो आपली कर्जमाफी करेल त्याला आपण मतदान करूयात माझी भूमिका स्पष्ट आहे की शेतकऱ्याला कर्जमाफी केल्या गेली पाहिजे आणि त्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहणार शेवटपर्यंत बोलत राहणार महाविकास आघाडीचं सरकार जरी आलं आणि त्यांनी जर कर्जमाफी केली नाही तर त्यांच्या विरोधामध्ये आपण तर भयान त्या ठिकाणी रणकंदन केल्याशिवाय राहणार नाही शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवीन व्हिडीओसाठी चॅनल सबस्क्राईब करायचा आईल्यास त्याला बेलाकार दबा तुर्तास थांबतो आपली रो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद